जेव्हा आपण एखाद्या सुंदर स्त्रीकडे बघतो तेव्हा पहिले तर आपल्याला छान वाटतं आणि आपण हे सुंदर प्रेझेंटेबल दिसावं असं आपल्याला वाटतं. पण लगेच आपल्या डोक्यात विचार येतो की त्यासाठी एकतर ती पार्लरमध्ये जात असेल आणि भरपूर असा पैसा खर्च करत असेल आणि माझ्याकडे पैसेही नाही आहे आणि वेळही नाही आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी करू शकत नाही. पण असं अजिबात नाही आहे मैत्रिणींनो, आपण घरच्या घरी कमी वेळेत कमी खर्चात अगदी सोप्या पद्धतीने आपली स्वतःची आपल्या चेहऱ्याची काळजी घेऊ शकतो. आणि जर तुम्हालाही वाटत असेल की सुंदर प्रेझेंटेबल दिसावं त्यासाठी आपल्याला डेली वीकली मंथली असे आपले स्किन केअर रुटीन फॉलो करावे लागतात, जर या प्रकारे तुम्ही स्किन केअर रुटीन फॉलो केलेत तर तुम्हाला पार्लरमध्ये जायची गरज नाही आहे, तुम्ही तसेही सुंदर. नमस्कार, मी नीता आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या मैत्रिणींचं खूप खूप स्वागत करते. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं वीकली स्किन केअर रुटीन शेअर करणार आहे. तर वीकली स्किन केअर रुटीन, मंथली स्किन केअर रुटीन हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, कारण प्रत्येक दिवशी जे आपण मॉर्निंग नाईट स्किन केअर करतो त्यानंतर वीकमध्येही आपल्याला काही स्किन केअर करावं लागतं, मंथलीही आपलं एक स्किन केअर सेट असलं पाहिजे. त्यात थोडेफार चेंजेस तुम्ही करू शकता आणि प्रत्येक 3 ते 4 महिन्याला तुम्ही सलॉनमध्ये जाऊनही बऱ्याच अशा ट्रीटमेंट आहेत किंवा मग फेशियल आहेत तेही करू शकता. पण जर तुम्हाला पैसे वाचवायचे असेल आणि सुंदरही दिसायचं असेल तर अगदी घरच्या घरी काही होम रेमेडीज, काही रेडीमेड प्रॉडक्ट्स वापरून तुम्ही वीकली स्किन केअर करू शकता. तर चला आज मी तुमच्याशी वीकली स्किन केअरमध्ये काय काय स्टेप्स असतात आणि मी काय फॉलो करते हे शेअर करणार आहे. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्टेप वाईज आपण सगळं स्किन केअर फॉलो करणार आहे. सगळ्यात आधी कुठलंही स्किन केअर करताना आपला चेहरा स्वच्छ असायला हवा, तो पाण्याने धुवून घ्या किंवा मग फेस वॉश करून घ्या. आता सगळ्यात पहिली स्टेप क्लिन्झिंग. क्लिन्झिंगसाठी क्लिन्झिंगऐवजी तुम्ही दूध वापरा किंवा दुधावरची साय वापरा असं मी म्हणणार नाही, तर तुमच्या बजेटमध्ये जे क्लिन्झिंग आहे ते आणा. कारण बरेचदा आपल्याला स्किन केअर करायचं असतं पण आपल्याकडे क्लिन्झिंग नाही, म्हणून आपण ती स्टेपच स्किप करतो. दूध आणि साय वापरायला आपल्याला कंटाळा येतो, म्हणून क्लिन्झिंग असलं की ती स्टेपही फॉलो होते आणि आपलं स्किन केअरही होते. तर क्लिन्झिंगमध्ये चेहऱ्याची छान मसाज करून घ्यायची, जो डस्ट, पोल्युशन किंवा जे प्रोडक्ट्स आपण लावतो ते सगळे निघून जातात जे फेस वॉशने निघत नाही आणि आपला चेहरा एकदम क्लीन होतो. बाकीच्या प्रोसेससाठी किंवा बाकीचे स्किन केअर प्रोडक्ट्स यूज करण्यासाठी, म्हणजे जे आपल्या चेहऱ्याच्या आतमध्ये जातात आणि त्यानंतर आपल्याला चांगला रिझल्ट मिळतो. मसाज केल्यानंतर आपला चेहरा कॉटननी किंवा कॉटन वाईप्स ज्या मिळतात त्यांनी अगदी क्लीन करून घ्यायचा आहे आणि गळ्याला मानेलाही व्यवस्थित क्लिन्झिंग लावून तेही क्लीन करून घ्यायचं आहे. कारण टॅनिंग झालं असेल किंवा तिथेही आपण मेकअप प्रोडक्ट्स यूज करतो तर ते सगळे क्लीन होतात. त्यानंतर सेकंड नंबर स्टेप स्क्रब. आता स्क्रबसाठी तुम्ही होममेड रेमेडीजही यूज करू शकता. बरेच असे ऑप्शन आहे, कॉफी टोमॅटो, साखर टोमॅटो आणि बरेच आहेत. आत्ता इथे मी स्क्रब यूज करते आणि स्क्रब करताना सगळ्यात महत्त्वाच्या 2 गोष्टी म्हणजे खूप घासून स्क्रब करायचं नाही, त्यामुळे आपली स्किन डॅमेज होऊ शकते, रॅशेस येऊ शकतात. आणि स्क्रब निवडताना ज्याचे ग्रॅन्युअल्स किंवा पार्टिकल्स छोटे आहेत असा निवडावा, म्हणजे त्याने चेहरा खराब होत नाही किंवा आपल्या चेहऱ्याला रॅशेस येत नाही. हलक्या हाताने चीन, नोज एरियावर छान स्क्रब करून घ्यायचा, जोरजोरात करायचं नाही. या एरियावर जास्त ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स असतात, तर तिथे केल्याने जे ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स असतात ते ऑलमोस्ट निघून जातात. त्यानंतर तिसऱ्या नंबरची स्टेप ही स्टीम असते. आता स्टीम तुम्ही भांड्यात पाणी गरम करूनही घेऊ शकता किंवा अशा प्रकारचा स्टीमरही वापरू शकता. प्रत्येक आठवड्याला एकदा स्क्रब आणि एकदा स्टीम ही घेतलीच पाहिजे, त्यामुळे आपली त्वचा एक्सफोलिएट होते आणि जी डस्ट किंवा घाण आहे चेहऱ्याच्या आतमध्ये ती सगळी बाहेर पडते. स्टीम घेतल्यानंतर तुमच्याकडे काही ना, जसं आपण घरासाठी गॅजेट्स वापरतो तसे आपले स्किन केअर करतानाही आपल्याकडे काही असे प्रॉडक्ट्स किंवा गॅजेट्स असायला हवे. जसं आत्ता मी इथे ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स काढण्यासाठी जी पिन वापरती आहे ती तुम्हाला कुठल्याही कॉस्मेटिक शॉपमध्ये मिळेल आणि अगदी स्वस्त आहे आणि खूप चांगल्या प्रकारे अगदी सॅलॉनमध्ये जसे काढतात तशा टाईपने आपण घरच्या घरी ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स काढू शकतो. थोडासा त्रास होतो, थोडंसं प्रेस करून काढावं लागतं, पण सगळेच्या सगळे ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स निघू शकतात. आणि याचाही त्रास तुम्हाला नको असेल तर या जागी तुम्ही ब्लॅकहेड्स व्हाईटहेड्स नोज स्ट्रीपही वापरू शकता. त्याचा अजिबात त्रास होत नाही आणि इफेक्टही त्याचा चांगला होतो. पण ऑलमोस्ट मी प्रत्येक वेळी, म्हणजे जेव्हाही वीकली स्किन केअर करते, या पिनचा वापर करते ज्यानी
खूप छान पद्धतीने ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स रिमूव्ह होतात आणि आपला चेहरा आहे तो एकदम स्मूथ आणि क्लीन होतो. तर ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढून झाल्यानंतर आपला चेहरा छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, कारण जे बारीक ग्रॅन्युअल्स असतात ते चेहऱ्यावर असतात. आणि चेहरा धुतल्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे आपली मसाज. आता मसाजसाठी कुठलं क्रीम वापरायचं याची अजिबात काळजी करायची नाही. आपल्याकडे ॲलोवेरा जेल असतं, तर ॲलोवेरा जेल लावूनही आपण मसाज करू शकतो. पण आत्ता मी त्यात विटामिन ई कॅप्सूल घातली आहे. दोन्ही क्रीमला छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचा जोपर्यंत कलर चेंज होत नाही तोपर्यंत मिक्स करायचा आहे. पूर्ण चेहऱ्याला गळ्याला लावून घ्यायचं आणि हातांनी बोटांच्या मदतीनेही तुम्ही चेहऱ्याची खूप योग्य प्रकारे मसाज करू शकता. यूट्यूबवर तुम्हाला बरेच असे फेस मसाज किंवा फेस योगा तुम्हाला मिळतील, तर ते तुम्ही फॉलो करा. फेस मसाज करणं गरजेचं आहे रात्रीच्या वेळी किंवा आठवड्यातून एकदा. ह्या सगळ्या गोष्टी केल्याच पाहिजे, कारण आपलं ब्लड सर्क्युलेशन जोपर्यंत चांगलं होत नाही तोपर्यंत जे काही प्रॉब्लेम्स आहेत स्किन केअर प्रॉब्लेम्स ते जाणार नाही. तर मस्त बोटांनी हातांच्या मदतीने मसाज करून घ्यायची आहे. आणि जर शक्य होत असेल तर असं रोल मसाजरही तुम्ही घेऊ शकता. आज मी जे प्रॉडक्ट वापरणार आहे त्यापैकी काही प्रॉडक्ट्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर हे रोल किंवा मसाजर आहेत, यांनीही खूप योग्य प्रकारे मसाज होते. आपण डोळ्यांच्या भोवती मसाज करू शकतो, त्याने आपला जो आय एरिया आहे जो पफ आलेला असतो, पफी होतात आपले आय, सुजतात कधी कधी, तर ते कमी होतात. आणि अपवर्ड डायरेक्शननी मसाज करायची, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि आपल्याला इतर स्किन प्रॉब्लेम्स होत नाही. रात्रीच्या वेळी झोपायच्या आधीही तुम्ही अशी क्रीम लावून चेहऱ्याची मसाज करू शकता. चेहरा एकदम ग्लो करतो, चेहऱ्यावर वेगळीच शाईन येते. तर छान मसाज झालेली आहे आणि हे क्रीम लावल्यानंतर 10 मिनटं तसंच ठेवायचं आहे. आणि चेहऱ्याची टॅपिंग करणंही तेवढंच गरजेचं आहे आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्यासाठी. तर 10 मिनटं तसंच ठेवणार आहे आणि तोपर्यंत मी आता डी टॅन मास्क रेडी करणार आहे घरच्या घरी, कारण टॅनिंग जरा जास्त झालं आहे. अदरवाईज मी प्रत्येक आठवड्याला कधी मुलतानी मिट्टी, कधी चंदन पावडर, तर कधी शीट मास्क वापरते. आज मी डी टॅन मास्क रेडी करते. त्यासाठी मी बेसन घेतलं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकली आहे आणि कॉफी पावडर टाकलं आहे, मध टाकलं आहे, दूध किंवा मग दही टाकून तुम्ही छान असं मिक्सचर रेडी करू शकता. एक पेस्ट रेडी झाली आहे, खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळी नाही आहे. त्यानंतर पूर्ण चेहऱ्यावर हे डी टॅन मास्क लावून घ्यायचं आहे. या मास्कचा खरंच सांगते खूप फरक पडतो, खूप इफेक्टिव्ह मास्क आहे. जर तुम्हालाही टॅनिंग झालं असेल, बीचवर जाऊन आला असाल किंवा मग वॉटर पार्कला जाऊन आला असाल, आणि तसंही आता ऊन पाऊस हे सगळं चालू आहे, टॅनिंग जास्त होतं, उन्हात दिवसभर फिरला असाल, तर हे मास्क ट्राय करा. खरंच यांनी खूप इफेक्ट होईल आणि तुमचा चेहऱ्यात ना बराचसा असा फरक दिसेल. तर पूर्ण चेहऱ्यावर, गळ्यावर, मानेवर आणि हातावरही मी हे मास्क लावून घेणार आहे. म्हणजे जी काही टॅनिंग झाली आहे ती ऑलमोस्ट अर्ध्यापेक्षा जास्त कमी झाल्यासारखी वाटेल. मास्क लावल्यानंतर 10 ते 15 मिनटं तसंच ठेवणार आहे आणि त्यानंतर ते वॉश करून घ्यायचं आहे. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घेतला आणि खरंच चेहरा खूप सॉफ्ट ग्लोई वाटत होता, खूप शाईनी वाटत होता. चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आलेलं आणि ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स सगळे निघालेले, सन टॅनिंग होतं तेही बऱ्यापैकी निघालं. आणि आता चेहऱ्याला काहीच लावायचं नाही आहे. टोनर असेल तर ते लावा किंवा मग मॉइश्चरायझर. अदरवाईज मी इथे आता गुलाबजल लावते आहे. गुलाबजलनी चेहरा मस्त थंड वाटतो आणि 10 ते 15 मिनटं तसंच चेहऱ्यावर ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला वॉश करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि यापुढे सलॉनमध्ये न जाता घरच्या घरी तुम्ही वीकली स्किन केअर रुटीन फॉलो करू शकता. जी लास्ट स्टेप आहे फेस मास्कची, ती तुम्ही तुमच्या म्हणजे जसं तुम्हाला पाहिजे आहे त्यानुसार चेंजेस त्यामध्ये करू शकता. अदरवाईज बाकीच्या ज्या स्टेप्स आहेत त्या सेम असतील. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आणखी आवडत असतील तर तसंही मला कमेंट करून सांगा. तर चला आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच थांबवते. कमेंट करायला विसरू नका. उद्या भेटूया परत एका नवीन छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.